आपण काढलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो तरी आम्ही पाठिंबा दिला होता. अमित शाह साहेब आणि मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी, महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी. तुझ्यासारख्या महाराष्ट्राची बदनामी आणि महाराष्ट्राची गद्दारी करण्यासाठी येत नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचे सुपुत्र स्वतःला म्हणतात आणि याच महाराष्ट्राला डुबवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याचे मालक करतायत. म्हणून अमित शहाजींचा दौरा हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे. आणि हो, 370 साठी तुम्ही पाठिंबा दिलात, कारण का 370 साठी पाठिंबा नाही दिला असता तर लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून तुम्हाला त्या मालकाला चपला मारल्या असत्या. कारण का 370 हटवावं हे जसं वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं, ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण स्वप्न होतं. म्हणून 370 पाठिंबा हटवण्याचा जो पाठिंबा दिलेला आहे हे महाराष्ट्र देशाचा हिताचा होता. आणि तुम्हालाही माहिती आहे की उद्या कशा चपला पडला असता म्हणून पाठिंबा दिलेला होता. संजय राऊत असंही म्हणतात की अमित शहाने आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे. 370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावले, काश्मीरचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही. काय दिवे लावले ना, तर मी संजय राजाराम राऊतला सांगेन, एक हातात दिवा घे आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जाऊन जरा बघ, तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौका चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना, तो मोदी सरकार आणि अमित शहाजींच्यामुळेच झालेला आहे, फडकतोय. म्हणून काय दिवा लावलाय ना, तो जरा दिवा घेऊन जा आणि सगळीकडे बघ काश्मीरमध्ये, आणि मग सांग की काय दिवा लागलेला आहे. काश्मीरचा तरुण आजही बेरोजगार आहे याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2014 आपली घोषणा होती, पाक व्याप्त काश्मीर भारतात आलं, काय झालं त्याचं? काश्मीरमध्ये काय बदल होतोय हे ह्याला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. आज मोठ्यातला मोठा उद्योग, 5 स्टार हॉटेल, पर्यटनाचे विविध प्रकल्प आज काश्मीरमध्ये उघडतायत, काश्मीरमध्ये चालू होत आहेत. तो बदल मोदी सरकारने केलेला आहे. आणि पॅक व्याप्त काश्मीर कधी करणार, कसं करणार हे तुझ्यासारख्या तीनपट माणसाला सांगण्याची आम्हाला गरज नाहीये. जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल ना, तेव्हा तू पण मोदी सरकारचं अभिनंदन करशील एवढं मी विश्वासाने सांगतो. शरद पवारांनी ज्यांना सहन केलं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांनी पक्षात अमित शहाने ज्यांना पक्षात घेतलं, त्यामुळे अमित शहांचे आम्ही आभार मानतो, असं एक मिस्किल टोला संजय राऊत. पण हे पवार साहेब आणि उद्धवजींचे आभार मानण्याची कधीतरी आम्हाला संधी दे. ज्या दिवशी तुझ्या ढोणावर लात मारतील तेव्हा आम्ही पण पवार साहेबांचा आणि उद्धवजींचे आभार मानतो, आभार मानेन. म्हणून तो त्या दिवसाची वाट आम्ही आतुरतेने पाहतो. कोल्हापूरचा मतदार हा शिवसेनेचाच मतदार होता आणि त्या मतदारसंघात शिवसेनेचा दावा आहे असं संजय राऊत म्हणतात. आता कोण कुठे दावा करणार, कोण कोणाचा मतदार आहे हा सांगणारा कोण, ज्याने आयुष्यामध्ये एक छोटी सरपंचाची पण निवडणूक लढवली नाही, जो काट्यावर राज्यसभेवर पास झालेला आहे, तो मतदारांच्या मनातली भाषा करतोय. म्हणून कधीतरी येणारी कधी वॉर्डची निवडणूक लढव आणि मग लोकसभेच्या मतदारांच्या बद्दलचे भाष्य कर. दीपक केसरकर यांच्या दंडावर बेडक्या नाही, हा मोती तलावाचा डोन कवळा आहे, सावंतवाडीत हिंमत असेल तर निवडून या असं संजय राऊत त्यांना आव्हान केलं. अरे पण ह्याच दीपक केसरकरांना घेऊन तुझ्या मालक महाविकास आघाडीची सत्ता असताना मोदीजींकडे युतीचा प्रस्ताव करण्यासाठी घेऊन गेलेला बरोबर, तेव्हा दीपक केसरकर कसे आवडायचे, तेव्हा दीपक केसरकरांना कसे तुझे मालक घेऊन फिरायचे. आणि दीपक केसरकर जे बोलतायत ते खरं आहे की खोटं आहे हे कधीतरी ठाकरे कुटुंबियांनी समोर येऊन सांगावं. कारण का जे उद्धव ठाकरे दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये माझा मुलगा चुकलाय आणि त्याला वाचवा ह्यासाठी अगर राणे साहेबांना फोन करू शकतात एकदा नाही दोनदा, तर ते मोदीजींना पण भेटू शकतात. म्हणून दीपक केसरकरजी जे बोललेत त्याची खरं आहे का खोटं आहे हे ठाकरे कुटुंबियाने सांगावं ना, हे ठाकरे कुटुंबियाने सांगावं की खरंच मुलाला वाचवण्यासाठी मोदीजीकडे घेऊन गेले होते की नाही. कारण का तुम्ही नारायण राणे साहेबांना अगर उद्धव ठाकरे
दिशा सालियांच्या केसमध्ये आदित्यला वाचवा ह्यासाठी फोन करू शकतात, तर मोदीजींमध्ये इकडे गेलेच असतील. याबद्दलचं स्पष्टीकरण आणि गेल्या 2 आठवड्याचा रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे ह्यांचा सीडीआर रिपोर्ट आणि सगळे लोकेशन हा मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करावे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. हिम्मत आहे ना सांगायची की बाबा गेले नाही. मग प्रकाश आंबेडकरजींना का लिहून दिलं नाही की बाबा आम्ही कधीही बीजेपी बरोबर जाणार नाही. आदित्य ठाकरे बद्दल जी दिशा सालियांच्या केसमध्ये खळबळजनक खुलासे होत आहेत, सत्य बाहेर येत आहे, त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबियांची पायाची खाजी वाळू सरकलेली आहे. दिशा सालियांचे आई वडील पासून अन्य जे काही विटनेस होते त्यांनी जे काही स्टेटमेंट एसआयटीच्या समोर दिलेले आहे त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबाला कळून चुकलेलं आहे की आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे. म्हणून अगर दीपक केसरकरजी खोटं बोलत असतील तर मग रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करा ना. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मन साफ असेल तर जाहीर करण्यामध्ये काय वाईट आहे. प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत असल्याचं सांगत संजय राऊत असं म्हणतात की आमचा मायावतीवर विश्वास नाही, त्या भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत करत आहेत. प्रकाश आंबेडकरांचं तसं नाही, ते महाराष्ट्रातल्या मातीतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत आणि मोदींची हुकुमशाही काढण्यासाठी आमच्या सोबत उभे आहेत. किती उभे आहेत हे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळतील. कारण का आंबेडकर कुटुंबियांना प्रकाश आंबेडकरांना तुमचा मालक किती मान सन्मान देतो हे त्यांनी मातोश्रीवर त्यांनी फोन केलेल्या अपमानानंतर कळलेलं आहे. म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकरांचा चित्रपट रिलीज होईल, मग तेव्हा कळेल उद्धव ठाकरेंनी ह्यांना कसं वागवलेलं आणि आम्ही जे बोलतोय फोन न उचलणं त्यांचा अपमान करणं हे प्रकाश आंबेडकरजी स्वतःच्या तोंडातून जेव्हा बोलतील ना तेव्हा महाराष्ट्राला आणि जनतेला कळेल की हे आंबेडकर कुटुंबियांचं कसं अपमान करतायत. सर रात्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाल्याचं समजतंय. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी 13 जागा मागितल्या, मात्र अमित शहानी त्यांचा समजावण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये 1 जागा शिंदे गटाला देणार असल्याची चर्चा आहे, त्यावर शिंदे गट नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. बघा मी तुमच्या सिंधुदुर्गामध्ये काल झोपलेलो, मला माहित नाही मुंबईमध्ये काय चाललंय. आणि मुंबईमध्ये असलो तरी पण आमच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या ह्या चर्चा ह्या वरिष्ठ पातळीवरच चर्चा होतात, ते कार्यकर्त्यांपर्यंत ती माहिती देत नाही. आम्हा कार्यकर्त्यांना एवढंच माहिती आहे की वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आम्हाला मान्य करायचा असतो, म्हणून त्या चर्चेबद्दल मी काय बोलू शकत नाही. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे असं म्हणाले की ज्या सरकारकडून साडे देण्यात येतात त्या मंत्री असतील किंवा आमदार असतील यांच्या पत्नींना त्या घालायला द्याव्या. एक दिवस जरी घालून दाखवलं तर सरकारकडून देण्यात येणाऱ्या साड्या या उत्तम दर्जाच्या आहेत असं म्हणावं लागेल असं म्हणतात. तुम्ही त्या साड्या हातात घेऊन पाहिलेल्या नाही आहेत. क्वालिटीच्या म्हणजे त्या साड्या अगर हातात घेऊन पाहिल्या तर मी त्याबद्दल भाष्य करू शकतो, कारण मी साड्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही. भाजपने ईव्हीएम कदाचित आदेश बांदेकरांना जास्त माहिती असेल, कारण साड्या ते वाटतात आम्ही नाही. भाजपने ईव्हीएम बाजूला फेकून देऊन 405 नारा करावा असं अभिवादन. हा बरोबर आहे ना, पण ईव्हीएम बाजूला केल्यानंतर आणि बॅलेट पेपरवर आल्यानंतर तरीही अबू आझमीचा एक तरी उमेदवार निवडून येणार का किंवा अबू आझमीला त्याच्या घरातले तरी मतदान करणार का हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून ईव्हीएमची ओरड घालण्यापेक्षा अबू आझमींनी समाजवादी पक्षाचे एक तरी व्यक्ती उभं राहून दाखवावं, उभं करून दाखवावं उमेदवार म्हणून, मग त्याच्यावर आपण बोलू. अगोदर शेंबड्यासारखं रडायला सुरू करू नये. वैभव नाईक यांनी काल एका मुख्यमंत्री प्रमोद सावंत इथे त्यांना मतदारसंघाची जबाबदारी दिली या प्रश्नावर उत्तर देताना असं म्हटलं की भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे सारखे इथे फायरब्रँड नेते असताना मतदारसंघाची जबाबदारी परराज्यातील मुख्यमंत्र्यांना का द्यावी. म्हणजे वैभव नाईक आणि त्यांच्या उभाटांनी स्वीकारलं का की मी फायरब्रँड आहे, मग हे जरा त्यांच्या उभाटातल्या अन्य सहकाऱ्यांना समजून सांगावं जेणेकरून माझी निवडणूक बिनविरोध होऊन जाईल. 4-5
बाशिंग बांधून बसलेले आहेत. अशा पद्धतीने जरा फायर ब्रँड नितेश राणेबद्दल थोडी घरात आणि सहकाऱ्यांना माहिती दिली तर माझी निवडणूक सुकर होऊन जाईल आणि बिनविरोध होऊन जाईल. नितेश राणे व नारायण राणे यांना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय ते समजलं नाही, त्यांनी डबल काचेचा चष्मा लावून माझा लेखाजोखा वाचावा असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं. परत प्रश्न विचारा. नितेश राणे आणि नारायण राणे यांना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय हे समजलं नाही, त्यांनी डबल काचेचा चष्मा लावून माझा लेखाजोखा वाचावा. बरोबर. संसद म्हणजे तिथे लोकांच्या आणि देशाचे विकासाचे प्रश्न मांडायचे असतात. पिझ्झा आणि बर्गर बद्दल मांडायचं नसतं. ते पिझ्झा आणि बर्गर खाऊन पोट किती अजीर्ण होईल असा प्रश्न मांडणारा हा एकमेव खासदार मी तेव्हा बघितला आहे. आणि त्यांच्या लेखाजोक्यामध्ये जसं काल मी सांगितलं, त्यांचा लेखाजोका म्हणजे काय कामाचा, नितेश राणेंनी हे शर्ट घातलं, राणे साहेबांनी एवढी अशी गाडी वापरली, राणे कुटुंबियांनी इथे प्रॉपर्टी घेतली, एवढाच त्यांचा लेखाजोखा. बाकी त्यांच्या लेखाजोख्यामध्ये काही दमत नाही. म्हणून या विनायकराव खासदारांनी जो आता आयसीयूवर राजकीय आयसीयूवर असलेला खासदार आहे त्याची वायर आता आम्ही येणाऱ्या 3-4 आठवड्यामध्ये खेचणार आहे. मग राजकीय रामनाम सत्य करून त्यांना मुंबईला पाठवून देऊ एकदाच वाकवलेला. रत्नागिरी ते सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना विनायकराव असं म्हणतात की धनशक्ती आणि जनशक्ती असा हा लढा होईल, या मतदारसंघात धनशक्तीचा 20 लाखांनी पराभव होईल. म्हणजे ते विनायकराऊतांनी खंबाट्यामध्ये चोरी केलेले त्यांच्या धनाच्या बद्दल कदाचित बोलत असतील, कारण का जनशक्ती ही आमच्या बाजूने आहे आणि खंबाट्यामध्ये जी जमा केलेली गरीब कामगारांच्या जोरावर कमवलेली धनशक्ती ह्याचा पराभव आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये काही आठवड्यामध्ये करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी खासदार इम्तियाज जलील टार्गेट केले का, संभाजीनगरच्या खासदारांनी कलम 77 समर्थन केलं होतं का, तसेच राम मंदिराला समर्थन दिलं होतं का आणि संभाजीनगरच्या खासदारांनी मोदींच्या काळाला हात वर करून समर्थन दिलं होतं असं त्यांनी टार्गेट केलंय का? पण ते देवेंद्र फडणवीस जी बोलले ते योग्यच बोललेले आहेत ना. महाराष्ट्राच्या भूमीतून आणि देशाच्या भूमीतून निवडून यायचं आणि देशाची गद्दारी करायची ह्यालाच इम्तियाज जलील म्हणतात. MIM असो किंवा इम्तियाज जलील असो, हे पाकिस्तानमध्ये गेले जाऊन त्यांनी खासदारकी लढवावी, कारण भारतामध्ये राहून भारताची गद्दारी आणि बैमानी करण्याचं दुसरं नाव म्हणजे इम्तियाज जलील आणि त्यांचा तो ओवेसी. म्हणून जे देवेंद्र फडणवीस साहेब बोलले त्याला मी पूर्ण पद्धतीने समर्थन करतो. विनायक राऊत यांच्या कार्याचा 10 वर्षातील कार्याचा लेखाजोखा काल कणकवलीत पार पडला, पुस्तिकेचं प्रकाशन. त्या कार्यक्रमात बोलताना विनायकराव असं म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात खासदारांचा 8,000 कोटी निधी थांबवून स्वतःसाठी 7,500 कोटींचे अलिशान विमान घेतले असा एक गंभीर आरोप त्यांनी. हे जे विनायक राऊत नावाचा हा जो काय प्राणी आहे ज्याला आपण खासदार म्हणतो ना, त्याला आता कायमस्वरूपी प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने पाठवणार आहोत, कारण का कुठलाही अभ्यासू खासदार अशा पद्धतीचे बेजबाबदार स्टेटमेंट देणार नाही. कोरोना काळामध्ये मोदीजींच्या धोरणांमुळे भारतामध्ये असंख्य लोकांचे जीव वाचले, भारताने स्वतःची वॅक्सिन तयार करण्यामध्ये भारत एकमेव अन्य देशांच्या तुलनेमध्ये म्हणजे एकमेव अन्य देशांच्या स्पर्धेमध्ये देश उभा राहिलेला आहे आणि भारतातल्याच लोकांना वाचवलं नाही, अन्य देशांकडे पण वॅक्सिन पाठवणारा पण आमचा भारत देश होता. कदाचित विनायक राऊतांनी पण मोदीजींनी तयार केलेली वॅक्सिन घेतली असेल आणि म्हणून आता जिवंत राहून तसं भाषण करत असतील. म्हणून कुठेतरी मिठाला विनायक राऊतांनी जागलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करता कामा नये. ठाकरेगड पुन्हा भाजपसोबत येण्यासाठी प्रयत्न करतोय असं दीपक केसरकर म्हणतात. पण ते मी तुम्हाला आता तेच म्हणलो ना, जे दीपक केसरकरजी बोलतायत ते अगर खोटं असेल तर रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ह्या दोघांनी आपले CDR रिपोर्ट आणि मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करावे. ते 2-3 आठवड्यामध्ये ते दिल्ली गेलेले होते का? मला माहिती अशी आहे की पुण्याच्या मार्गाने दिल्लीला गेलेले, मुंबईतून फ्लाय ट्रेन उडलेलं नव्हतं. तर मग अगर दीपक केसरकरजी अगर खोटं बोलतायत, दीपक केसरकरजीवर तुम्ही टीका करायची हिंमत करताय,
तर मग तुम्ही या दोघांचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि सीडीआर रिपोर्ट जाहीर करा ना. जे ठाकरे कुटुंब राणे साहेबांना फोन करून आदित्य ठाकरेला वाचवा, आदित्य ठाकरेला दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये गोवू नका अशा पद्धतीची विनंती करू शकतात, तर ते पीएमओला निश्चित पद्धतीने जाऊ शकतात, मोदी साहेबांची निश्चित पद्धतीने भेट घेऊ शकतात. मग ह्याबद्दल दीपक केसरकरजी किती खोटाळले आहेत, नितेश राणे किती खोटाळला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता ठाकरे कुटुंबावर आहे. मी ऐकलेलं अंबानी साहेबांच्या लग्नाला जाण्याचा त्या पण तोच उद्दिष्ट होता, जेणेकरून मोदीजींबरोबर अजून जवळीक साधण्याची उद्दिष्ट होता. म्हणून आम्ही अगर खोटं बोलत असो, दीपक केसरकरजीचे आरोप अगर खोटे असतील, तर खोटं सिद्ध करण्याची जबाबदारी ठाकरे कुटुंबावर आहे. चला ह्या दोघांचे सीडीआर आणि मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करा आणि आम्हाला खोटाळे ठरवा, आम्ही महाराष्ट्राची माफी मागतो. महाराष्ट्रातील पक्ष फोडण्याचा हिशोब मोदी आणि शहांना द्यावा लागला. संजय राऊत, तू पहिलं शकुनी मामा बनून जे पहिलं राज साहेबांनी उद्धव ठाकरेंमध्ये वाद लावले, नंतर पवार कुटुंब फोडलं, स्वतःच्या कुटुंब फोडलं, पाटकर कुटुंब फोडलं, या सगळ्याचा हिशोब पहिलं त्या त्या कुटुंबाला दे आणि मग मोदी साहेबांनी अमित शाह साहेबांकडे हिशोब माग. तुझा हिशोब फार मोठा आहे देण्याचा, पहिला तो दे आणि मग आमच्या नेते मंडळींबद्दल विचार कर. सर, रात्रीच्या अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 जागा मागितल्या, मात्र 13 जागांचं आश्वासन दिल्याची चर्चा आहे. आता त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसह छत्रपती शिवाजीनगर, ठाणे, उत्तर, पश्चिम आणि दक्षिण मुंबई या जागेचा सर्वे पाहून उम्मेदवार ठरणार असं काही झालं असं. मला शेवटी हे वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या बैठका आणि चर्चा आहेत, योग्य पद्धतीने निर्णय योग्य वेळी आणि योग्य स्तरावर घेतला जाईल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्याचे चित्र स्पष्ट होणं येईल. म्हणून मला वाटतं की थोडं आपण थांबावं, शेवटी त्या त्या जागेवर महायुतीचाच उमेदवार जिंकून येईल एवढा ठाम विश्वास आहे. मग तो कोण असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, बीजेपीचा असेल, ते येणाऱ्या दिवसामध्ये कळेल, पण महायुतीचा असेल